एका मोठ्या जबाबदारीतून आपण पार पडलो असा सुटकेचा निश्वास सोडून आपल्या मुलीची सासरची खबरबात ऐकायला तो उत्सुक झाला होता. माझ्या लेकीला तुमची म्हणून तुम्ही वागवा, तिला त्रास होईल असं काही करू नका, असं त्यानं आपल्या पाहुण्याला परोपरीनं विनवलं होतं. गंगूचा नवरा हा स्वतः शिकलेला नसल्याने त्याला एकूण शिक्षणाची चीड होती. त्यातून आपली बायको शिकलेली पाहून त्याला संताप येत होता. न शिकल्यामुळं आपण अडाणी राहिलो व ही आपली शिकलेली बायको आता आपणावर मात करणार याची त्याला अतिशय भीती वाटत होती. नवरा बायकोमध्ये अगदी आवश्यक असलेलं प्रेमळ नातं कधीही निर्माण होऊ शकलं नाही आणि पहिल्या दिवसापासून तो तिला पाण्यात पाहत होता. आपला नवरा कधीच आपल्याला सुख देणार नाही हे कळून सुद्धा गंगू मात्र नव्या घरी सर्वांच्या मनाप्रमाणे वागत होती. सासू सासरा दीर यापैकी कोणाचीही मर्जी ती मोडत नव्हती. कुणी काही बोललं रागावलं तरी ती उलट बोलत नव्हती. प्रत्येकाशी मिळतं घ्यायचं असं शिक्षण तिच्या आईनं तिला लहानपणापासून दिलं होतं. आपण रागावतो चिडतो तरी सुद्धा ही शांतपणे सगळं सहन करते याचा राग गंगूच्या नवऱ्याच्या मनात धुमसू लागला आणि ही अशानं वटणार नाही असा विचार करून तो तिला धारेवर धरू लागला. कारण नसताना तिच्यावर गुरकू लागला. आपल्या बापानं हे शिकलेलं भूत आपल्या गळ्यात बांधलं असं समजून तो बापाशीही फटकून वागू लागला. परंतु बाप बिचारा काय बोलणार, सोन्यासारखी बायको मिळाली आहे, तिच्याशी सुखाचा संसार करायचा सोडून तिला त्रास देतो हे पाहून गंगूचा सासरा कष्टी होऊ लागला. त्याने दोन चार वेळा मुलाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तो आता सांगण्याच्या पलीकडे गेलेला होता. घरात कटकटी वाढत होत्या. नवऱ्यानं प्रसंगी केलेल्या मारहाणीमुळं मनातल्या मनात पुढत गंगू अशक्त होऊ लागली. तिचं माहेर तिला अंतरलं. तिच्या प्रेमळ आईपाशी तिला आता जाता येणार नव्हतं. घरच्या अनेक आठवणींनी ती दुखी कष्टी होई. सुगी आली आणि शेतात कामं सुरू झाली. गंगू मोलकरणी बरोबर आपल्या शेतात राबू लागली. त्या बायका तिची माईनं विचारपूस करीत, तिच्या नवऱ्याला दोष देऊन कडाकडा बोट मोडीत. गंगूच्या नवऱ्याच्या कानावर गुप्तपणानं हे सर्व जात होतं आणि त्याच्या रागाचा पारा तळपायापासून मस्तकापर्यंत चढत होता. इकडे केशवराव आपल्या लाडक्या लेकीची खुशाली कळावी म्हणून तिच्या सांगण्याकडे कान लावून बसला होता. एके दिवशी एक माणूस गंगूच्या गावावर आला आणि त्याने सांगितले, मी आत्ताच आलो, तुमच्या जावयानं तुमच्या लेकीला मारून पाडली आहे, ती शेतात पडली आहे, जावा लवकर. ही खबर ऐकताच केशवरावच्या पोटात गोळा उठला, ताडकंतू उठला आणि कुऱ्हाड घेऊन गंगूच्या गावाकडे त्यानं धाव घेतली. तो वेडापिसा झाला, जीवावर उदार झाला आणि भर दुपारी तो शेतात दाखल झाला. शाळेतून येताना आणि शाळेत जाताना गंगूच्या कानावर रोज असंच काहीतरी बोलणं पडू लागलं. गावातील लोक बोलू लागली, केशवरावानं आता हे आवरलं पाहिजे, पोरगी काही लहान नाही, तिचं लगीन त्यानं लवकर केलंच पाहिजे, पोरगी नाहीतर एखाद्या वेळी विनाकारण वाया जायची. अरे आपण काय बामन आहे काय, त्यांच्यात कसं असतंय, आली मागणी दिली लेक आणि झाले मोकळे. परिहू केशवराव असं मुंग गिळून शांत का बसून राहिलाय हेच कळन असं झालंय. आपली पुवार अजून लहानच आहे असं याला वाटतंय जणू. गावात ठिकठिकाणी अशी चर्चा होऊ लागली आणि आडून पाडून त्यातलं काही बोलणं केशवरावाच्या कानावर येऊ लागलं. पोरीच्या लग्नाच्या विचारानं केशवरावाला एकदम जाग आली आणि तो विचार करू लागला. गावातल्या आयाबाया केशवरावाला रस्त्यात अडून अधिकारवाणीनं म्हणू लागल्या, बाबा तुझी लेक उपवर झाली आहे, आता तिचं लगीन करून टाक लवकर. लग्नाची पुवार म्हणजे अस्तिनातला निखारा असतया. गंगूसाठी स्थळ पाहायला केशवरावानं सुरुवात केली पण कुठंच काही जमेना. लग्नाची स्थळं आसपासच्या गावात तशी पुष्कळ होती पण गंगूला योग्य असं स्थळ त्याला कुठंच सापडेना. देखणेपणात उजवी असलेली आपली पोरगी शिक्षणातही मागं नाही, मग तिला
गडगंज श्रीमंत आणि शिकलेलाच नवरा मिळाला पाहिजे असं त्याला वाटत होतं। दिवसगत जशी होत होती तसा केशवराव खिन्न होऊ लागला। गंगूला योग्य असं स्थळ पाहत गावोगाव वनवन हिंडू लागला। अखेर शेळकेवाडीत एक स्थळ आहे असं त्याला समजलं। पण पोरग किंचित वेडगळ आणि मातेपिरू होत। घरची पोलीस पाटीलकी होती त्यामुळं घरात अपार दौलत नांदत होती। घरच्या त्या अपार श्रीमंतीत पोरग शिकलंच नव्हतं। शाळेत जाऊन शिकून जे मिळवायचे ते जर घर बसल्या मिळालंच तर शिकायचं कशाला असा विचार करून त्यानं शाळेचा नाद कधीच घेतला नव्हता। उलट शाळेत जाणाऱ्या पोरांचा तो द्वेषच करीत होता। गंगूसाठी हे स्थळ मुळीच योग्य नव्हतं। परंतु केशवरावाच्या डोळ्यावर पोलीस पाटीलकीची आणि धंदौलतीची भूल पडली आणि पोरीला याच घरात द्यायची असं त्यानं नक्की ठरवलं। तीत ठरवून गंगूचं लग्नही लगेच उरकण्यात आलं आणि मनाविरुद्ध असलं तरी लाजाळू गंगूला सासरी जावंच लागलं। केशवरावांच्याही मनात धाकधूक होती। सासरी गेलेली आपली लेक तिथं कशी काय नांदेल असा त्याला प्रश्न पडला होता। पण पैशाच्या जोरावर सगळं ठीक होईल आणि ती सुखात राहील अशी त्याला आशा वाटत होती।